मकाओ, बँकॉक अशा ठिकाणी साधारणपणे कुटुंबापेक्षा मित्रमंडळींबरोबर जाण्याकडे साधारण पुरुषांचा कल असतो. पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सहकुटुंब सहपरिवार मकाऊला गेले आणि तिथं गेल्यानंतर हॉटेलचं बिल देताना सुद्धा ते नेमके चुकीच्या टेबलवर बसले. म्हणजे ज्या टेबलवर बसून साधारणपणे जुगार खेळला जातो त्या टेबलवर बसून त्यांनी हॉटेलचं बिल पडताळून बघितलं असावं आणि मोठी गफलत झाली. पण मूळ मुद्दा हा आहे की बावनकुळे यांचं फोटो काढला कोणी, म्हणजे संजय राऊत यांच्यापर्यंत तो आला. म्हणजे याचा अर्थ संजय राऊत हे शिवसेनेच्या शाखा सुरू करण्यासाठी मकाऊला गेले होते का याचा सुद्धा खरं तर शोध आता बावनकुळेंनी घ्यायला पाहिजे. पण जर समजा संजय राऊत यांना भाजपमधल्याच कुणी हा फोटो पुरवला असेल तर मात्र ती खरोखरच चिंतेची बाब आहे. आणि त्यामुळे बावनकुळे यांच्या पाठोपाठ भाजपमधलीच काही कुणी मंडळी ही मकाऊला गेली होती का अशी कुजबूज आता सुरू झालेली आहे.